नमस्कार मंडळी, कशा आहात सर्वजण? मी जीवन, आपला जीवन व्लॉगतर्फे आपलं स्वागत करतो आहे. आज आपण जाणार आहोत संतोष शेटच्या हॉटेलमध्ये, जे घटस्थापनेच्या दिवशी त्यांनी हॉटेल प्युअर व्हेज हॉटेल चालू केलेलं आहे. आपला मित्र आहे बालपणीचा, त्याच्या हॉटेलमध्ये आपण जाणार आहोत. काही कारणास्तव आपल्याला व्हिडिओ दाखवता आला नाही सुरुवातीला, त्याचं घटस्थापनेच्या दिवशी. चला आता आपण आता निघूया. जवळच आपण आता पोहोचलो. आपण आता संतोष शेटच्या हॉटेल जवळ जवळच पोहोचतोय. आता आलेलो आहोत आपण आता संतोष शेटच्या हॉटेलमध्ये. बाजूलाच श्री काळभैरवाचं मंदिर आहे, जे पुरातन वास्तू आहे, पेशवेकालीन वास्तू आहे ही. पण जवळच हॉटेल जवळ आलोय, कस्टमरांची पण लगबग असते इथे. संतोष शेट म्हटल्यानंतर पहिल्यापासून ते शाळेतल्या बाजूलाच रणा राऊत हायस्कूल आहे, शाळेतल्या मुलांना ते वडापाव, समोसा आणि पकोडे हे देत असतात. आणि आता त्यांनी एक छोटंसं प्युअर व्हेज हॉटेल टाकलेलं आहे. कोकण म्हटल्यानंतर मासे खाण्यासाठी भरपूर जण येतात, पण इथे प्युअर व्हेज हॉटेल आजूबाजूला कुठेच नाही आहे. त्याच्यामुळे मित्रांचा सल्ला घेऊन त्यांनी एक संकल्पना मांडली की प्युअर व्हेज हॉटेल आपण टाकूया. हे अशा प्रकारे हॉटेल आहे, आपण एंट्री करतो आहे आतमध्ये. आपण एंट्री केलेली आहेत, संतोष शेट आहेत, उभे आहेत. अरे आमचे मित्र सुद्धा आहेत आमच्या सोबत, आमचे सगळ्या सुखदुःखात सहभागी असणारे आमचे योगेश तुरे, आम्ही त्यांना आप्पा, लाडाने आप्पा म्हणतो सगळे. आणि शेजारी महेशजी पण बसलेले आहेत, महेश जे माध्यमिक शाळेमध्ये शिक्षक आहेत, प्राथमिक शाळेमध्ये, जेही तेही आमचे बालपणीचे मित्र आहेत. काय खाताय? समोसा? नंबर टेस्ट आहे समोसाची. अरे वा 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 वा. मेनू कार्ड पण छापलेलं आहे. काही कारणास्तव तुम्हाला मी मगाशीच सांगितलं की घटस्थापनेच्या दिवशी याची ओपनिंग झालेली आहे. काही कारणास्तव आपला व्हिडिओ टाकता नाही आला, पण आज आपण आलेलो आहोत इथे. हा अप्पा, अप्पा काहीतरी म्हणतात आपल्याला. शेवपुरी, पाणीपुरी, बर्गर आणि व्हेज जेवण एवढं टॉप मिळतं की समुद्रावरून पोहून आल्यानंतर 2 मिनिटावर समुद्र आहे, समुद्रावरून पोहून आल्यानंतर अतिशय भूक लागते कडकडून. आणि एवढं इथं व्हेज जेवण एकदम अतिशय प्युअर व्हेज ज्याला म्हणतात, प्युअर व्हेज टाकलेलं आहे इथे. जेवण मिळेल आणि एकदम माफक दरामध्ये जेवण मिळेल. त्यामुळे दर काय असतील इथे? अतिशय माफक दरामध्ये. तुम्ही पहिले विजिट तर द्या. मी विनंती करतो सगळ्यांना की अतिशय स्वादिष्ट जेवण तुम्हाला इथे मिळू शकेल. तुम्हाला कुणाला काही कॉन्टॅक्ट करायचा असेल, पुणा मुंबईतना वगैरे काही कॉन्टॅक्ट करायचा असेल, तर मी तुम्हाला लॉकच्या बरोबरच याचा नंबर देते, हॉटेल भैरवनाथाचं. हे बघा सुंदर अशी हे आहे. आपण शेट सुद्धा बसलेले आहेत. संतोष शेट, आपल्या हॉटेलचं लॉक चालू आहे. आपल्याला व्हिडिओ काढता नाही आला पहिल्या दिवशी काही कारणास्तव. हे बघा, ही हे पकोडे आहेत, ही त्याची चटणी आहे, हे वडे आहेत आणि हे समोसे, जे पूर्वीपासूनच म्हणजे बाजूला शाळा आहे, मी सांगितल्याप्रमाणे रणा राऊत हायस्कूल, जे मुलांना पहिल्यापासून हे देतात आणि संध्याकाळी भेळपुरीची गाडी लावतात. हे बघा संतोष शेट, शेट कसं काय वाटतं आता? 2 दिवस कसं काय वाटलं? घटस्थापनेला आपल्याला करता ना आला व्हिडिओ, काय म्हणताय, कसा रिस्पॉन्स कसा आहे आपला? चांगला आहे. हा चांगला आहे, एकदम प्युअर व्हेज वगैरे टाकलात तुम्ही सगळं. कसं काय? हा प्युअर व्हेज काय, सगळ्या समाजातल्या लोकांना आपल्या हॉटेलमध्ये येऊन बसावं इच्छा एक म्हणून प्युअर व्हेज चालू केला. प्युअर व्हेज चालू केलाय. अरे वा वा, आम्हाला पण आमचे पण स्वप्न होते की संतोष शेटनी काहीतरी करावं, हॉटेल मोठं करावं वगैरे सगळं. अरे पप्पू शेट पण आहेत आपले. हे पप्पू शेट जे संतोषचे भाऊ आहेत, सहकारी आहेत, त्यांच्यासोबत जे संध्याकाळी आपण म्हटलं की मागाशी म्हटलं की भेळपुरी वगैरे पाणीपुरीची गाडी कित्येक वर्ष समुद्रावर लावतात, तसे पप्पू शेट सुद्धा त्यांच्या शेजारीच लावतात. पप्पू शेट कसं वाटतंय तुम्हाला संतोष शेटचं हॉटेल? छान, मस्त छान वाटतंय ना.
शेटने हॉटेल आपल्या घराजवळच चालू केलेलं आहे, बाजूलाच घर आहे, घराला लागूनच हे प्युअर व्हेज हॉटेल आहे हे बघा। आपण आता घरामध्ये जातोय। अरे आई पण आहेत, आई कसं वाटतंय संतोषने हॉटेल टाकलेलं? चांगलं वाटतंय, चांगलं आहे, सुंदर ना। हा शेटचं स्वप्न पूर्ण झालंय, हे कुलदैवताचं आहे हे बघा। हे संतोष शेटचं घर आहे आपल्या, शेटचं संगीता ताई पण बसल्यात, आई बरे आहेत ना? हा बघा प्रथम पण आहे, हा पोस्टामध्ये काम करतो, वहिनी पण आहेत आतमध्ये। हो वहिनी या या या, हे बघा या वहिनी गेलेत। हे संतोष शेटचं घर आहे, आपण आता हे बघा लागूनच त्यांनी आपलं हॉटेल चालू केलेलं आहे, छान असं सुंदर बघा। ये मेनू कार्ड आहे हॉटेल भैरवनाथ प्युअर व्हेज, संतोष शेटचं नंबर पण आहे, फोन नंबर। आपण इथे व्हेज थाळी तर मिळेलच, पण त्यासोबतच ब्रेकफास्टचे पदार्थ पण आहेत, पाणीपुरी, शेवपुरी, रगडा, तोडपुरी, भेळपुरी, दहीपुरी, पापडी, दाबेली, त्याचबरोबर सँडविचचे पण प्रकार आहेत। हे स्नॅक्स आहे आलू टिक्की, स्माईल, फ्रेंच, पेरीपेरी, साधा पावभाजी, पावभाजीचे पण प्रकार आहेत। आपण पिझ्झा, आजकाल पिझ्झा फार खास फेमस आहेत, हे सगळे पदार्थ मी तुम्हाला दाखवतोय। हे बघा सँडविचचे प्रकार पण आहेत, मॅगी प्रकार आहेत, त्यानंतर व्हेज थाळी, वडापाव, मिसळ, भाजीपुरी, कांदेपोहे, व्हेज मंचुरियन, हे त्यांचं मेनू कार्ड आहे। त्याचबरोबर हे बर्गर, चीज, आलू टिक्की बर्गर, हे सुद्धा पदार्थ मिळतील या ठिकाणी। शाळेच्या मुलांची लगबग चालू झाली आहे, आता शाळा सुटली ना, सकाळच्या शिफ्टची शाळा असते ती सुटली, आता दुपारी शाळा भरेल एक 8वी ते 10वीची, आता 5वी ते 7वीची सुटले शाळेची लगबग। हे बघा, अरे हे विशाखा पण आले, विणा पण आहे, विणा ही बघा, ही भार्गवी पण आहे आपली, भार्गवी, भार्गवीला मागच्या लॉगमध्ये बघितलं असाल तुम्ही आपल्या। ही बघा आरोही पण आहे सगळं। हे बघा विद्यार्थ्यांनी बघा समोसा वगैरे खातात। काय कसं काय वाटतंय नवीन संतोषने हॉटेल टाकले ते? हां छान दररोज येतो तुम्ही? हां सगळं। आता इथे पिझ्झा बर्गर पण मिळणार आहे, व्हेज थाळी प्युअर व्हेज तुम्हाला जे पाहिजे ते मिळणार आहे इथे। हां सगळ्या विद्यार्थ्यांनी पकोडे वगैरे संपवलेले आहेत, वडे, समोसे वगैरे। संतोष शेठ लय भारी वाटलं, येतो शेठ। हां आपण पण आता निघत आहोत संतोष शेठच्या हॉटेलमधनं, इथे भार्गवी पण आलेली आहे सगळं। आता आपण संतोष शेठचा नंबर तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये दिसेलच, हॉटेल भैरवनाथाचं, कुणाला काय पाहिजे असेल तर ऑर्डर वगैरे करावी सगळे। इथे तुम्हाला स्क्रीनवर तुम्हाला संतोष हॉटेल भैरवनाथाचं नंबर्स मिळेल, कॉन्टॅक्ट नंबर, इन टाईम तुम्ही कॉन्टॅक्ट करा। आणि हां सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।